नमस्कार विद्यार्थियों, पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 30 ऑगस्ट 2023 29 ऑगस्ट 2023 ला जो काही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा एमबीबीएस बीडीएसचा ग्रुप ए मधील सेकंड राऊंडचा जो रिझल्ट लागलेला आहे, त्या सेकंड राऊंडच्या रिझल्टचा जो कट ऑफ आहे तो आपल्याला आपल्या समोर आलेला आहे आणि त्या संदर्भातला कट ऑफ सर्वांना उत्सुकता असते आणि थर्ड राऊंड मध्ये किंबहुना श्रेय वेकन्सी राऊंड मध्ये आपल्याला कशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे या सर्व कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तो आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील एमबीबीएस बीडीएसचा दुसऱ्या राऊंड मधला गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस मधला म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस जे काही एकदम शेवटच्या लेवलला कॉलेजला येतात ज्याची फीज वगैरे जास्त असते, एक्झाम्पल बघायला गेलं तर इकडे SSPM कुडाळ असेल, म्हणजे त्याला सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कुडाळ किंवा आपण त्याला सिंधुदुर्ग असं म्हणतो, त्याचबरोबर NY तासगावकर कर्जत मध्ये कॉलेज आहे, त्याचबरोबर नवीन कॉलेजेस आलेले आहेत त्याच्यामध्ये परभणी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे, त्याचबरोबर दुसरं एक कॉलेज जे आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती, याचा कट ऑफ हा राहिलेला आहे आणि तो सर्व कॅटेगरी वाईज किती असेल त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। जनरल कॅन्डिडेट म्हणजे ओपन कॅन्डिडेट मध्ये जनरल कॅन्डिडेटचा 526 एवढा मार्क्सला शेवटचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज लागले आणि त्याचा SMN 7116 एवढा आहे, वुमनसाठी तो 527 आणि 7015 एवढा ओपन कॅटेगरीसाठी राहिलेला आहे। EWS कॅन्डिडेटसाठी सुद्धा बाय डिफॉल्ट ओपन मध्ये त्यांचं सिलेक्शन होत असतंय, त्यामुळं या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारचं EWSचं सेपरेट जे काही कट ऑफ आपल्याला काढता येणार नाही, ओपनचाच तुम्ही समजायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। OBC कॅटेगरीसाठी 525 मार्क्सला शेवटचं मेडिकल कॉलेज मिळालं आहे, ते 7185 SML आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 7132 आणि 526 मार्क्सला बंद झालेला आहे। SC NT1 किंवा VJ कॅन्डिडेटसाठी 506 मार्क्सला आणि 8583 एवढे मार्क्स असणाऱ्या जनरल म्हणजे जनरल म्हणजे कॉमनसाठी असा जो कट ऑफ राहिलेला आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र जो काही VJ कॅन्डिडेटचा आहे तो म्हणजे 500 मार्क्स आहे आणि 9078 एवढा त्याचा SML आलेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती NT1 किंवा NTC आपण म्हणतो, सॉरी NTB म्हणतो, NTB या कॅटेगरीचा 480 पर्यंत कट ऑफ आला आणि 10420 एवढा SML आहे आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र 10452 आणि 480 एवढे मार्क्सलाच शेवटचं कॉलेजचं प्रायव्हेटचं MBBS मिळालेलं आहे। NTC किंवा NT2 आपण म्हणतो त्यांना 525 एवढ्या मार्क्सला मिळालेला आहे आणि त्याचा जो SML आहे तो 7170 एवढा आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र इकडे मात्र 7141 आणि 526 एवढा मार्क्सचा कट ऑफ NTC कॅटेगरीसाठी राहिलेला आहे। NTD कॅटेगरीसाठी 525 मार्कला कट ऑफ राहिला आहे आणि तो 7156 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मिळालेला आहे। कट ऑफ जो आहे तो फिमेल कॅन्डिडेटचा मात्र 6988 आणि 528 एवढ्या मार्क्सला मिळालेला आहे। SC कॅन्डिडेटसाठी जर आपण स्टडी करायला गेलो तर 465 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि 11429 एवढा ज्या विद्यार्थ्याचा SML आहे त्याला मात्र महाराष्ट्रामधलं प्रायव्हेटचं मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे। त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेटसाठी जर आपण स्टडी करायला गेलो तर त्या ठिकाणी मात्र 466 आणि 11379 एवढा SML राहिलेला आहे। ST कॅन्डिडेटसाठी मात्र 336 मार्क्सला आणि 21899 एवढा SML राहिलेला आहे। फिमेल कॅन्डिडेटसाठी ST कॅटेगरीचा 337 एवढा मार्क्सला वरती कॉलेज मिळालेला आहे आणि 21714 एवढ्या मार्क्सला सुद्धा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मिळालेला आहे। वास्तविक हा जो कट ऑफ आहे तो CET सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या 85% कोट्यामध्ये मेरिटमधून कॅटेगरी वाईज फिमेल आणि जनरल कॅन्डिडेटसाठी शेवटचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जे काही त्यांच्या कॅटेगरीनुसार मेरिटनुसार जो आहे हा कट ऑफ तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअर मधील एक महत्त्वाचा टप्पा बनणार आहे। कारण का तर कदाचित याच्या आधारावरती तुम्हाला
थर्ड राउंड मध्ये ज्याला आपण मॉपअप राउंड म्हणत होतो या वर्षीपासून त्याला आपण राउंड 3 म्हटलेले आहे त्याच्यासाठीचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो तर त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढच्या काउन्सिलिंगचा मार्ग आणि तुमचा करिअर मधला प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला यशस्वी आणि आरोग्यदायी त्याचबरोबर प्रत्येक टप्पा तुमचा यशस्वी आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं जावा असाच ईश्वरच्यांनी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.